यासाठी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सकाळ मनी या नाविन्यपूर्ण उत्पादनाचं मासिकाचं प्रकाशन करावं आणि आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सकाळ तर्फे येणाऱ्या या नवीन उत्पादनाचं स्वागत करू। निर्णयाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। गेल्या 15-20 वर्षाच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज या मल्टी चॅनल झाल्या आहेत। फार पूर्वी आपण बघायचं होतं लॉंग टर्म सेव्हिंग म्हणजे एलआयसीची पॉलिसी, मीडियम टर्म शॉर्ट टर्म म्हणजे बँकांचं डिपॉझिट, पण हे चित्र बदललंय पूर्णपणे। आणि आज इन्व्हेस्टमेंटच्या जवळजवळ 10 ते 15 प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आणि सेक्टर्स आपल्याला उभी झाले आहेत। खूप लोकांना ती त्याची डिटेल माहिती नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्सिफिकेशनची अपेक्षा होती ती अजून त्या प्रमाणात झाली नाही। ट्रॅडिशनली सगळेच भारतीय फिक्स्ड ॲसेटमध्ये गुंतवायचे, जमिनीमध्ये, घरामध्ये, सोन्यामध्ये। पण जर का आता रिसेंट आलेला रिपोर्ट आपण बघितला तर ते आता फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करायला लागलाय, पण त्याच्यात देखील प्रचंड प्रमाणावर डायव्हर्सिफिकेशनला अजून स्कोप आहे। आणि मला वाटतं जसं हे मासिक तरुणांना उपयोगी पडणार आहे तितकंच मोठ्या प्रमाणावर त्याची उपयुक्तता सिनियर सिटीजन्सना आहे। भारतातले इंटरेस्ट रेट्स हे लो राहणार, इंडियन इकॉनॉमी ही अत्यंत स्ट्रॉंग फुटिंगवरती उभी राहण्याच्या दृष्टीने वाटचाल करते आणि ह्या काळामध्ये जसे परदेशात इंटरेस्ट रेट्स लो रेजिममध्ये आहेत तसेच आपल्याकडे राहणार, त्याच्यामुळे सिनियर सिटीजन्सना देखील त्यांचं सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ ही डायव्हर्सिफाय करण्याची आवश्यकता येईल। अधिक रिटर्न्स मिळवण्याकरता रिस्क मिटिगेशन लक्षात ठेवून त्याच्यामुळे अशा अंकाची फार गरज होती आणि आपण हा अत्यंत नेमक्या वेळेवर काढलेला आहे असं मला स्वतःला वाटतं। आपलं परत एकदा अभिनंदन, धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।